हेल्मेट घातलेल्या महिला आहेत आणि अवेअरनेस एज्युकेशन हे एन्फोर्समेंटच्या अगोदर खूप महत्वाचं होतं. तर विमेन ऑफ विजडमनी हा जो इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर शेतकरी महिलांना त्यांनी मदत सुद्धा देऊ केलेली आहे. मी हा पहिला कार्यक्रम या कमिटमेंटनं सुरू करतोय की नाशिक हे महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित शहर बनवण्याच्या दृष्टीनं आम्ही कमिटमेंट कशी करू शकू. त्यात एनजीओज, मीडिया, सगळ्या डिपार्टमेंटची योग्य मदत घेऊन हे शहर आपण रात्री 2 वाजता 3 वाजता जरी माझी कुठली बहीण आहे किंवा माता फिरत असेल तर तिला सुरक्षित वाटेल या दृष्टीनं सगळेजण आपण कमिटमेंट करूयात. थँक्यू. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला गर्वाने सांगावं असं वाटतं की तसे या ठिकाणी आपले पोलीस आयुक्त माननीय नागरे पाटील साहेब या ठिकाणी रुजू झालेले आहेत. मला आनंद वाटला की मी त्यांना सांगत होतो की 2015 फक्त या नाशिक शहरामध्ये एकच व्यक्ती आउट ऑफ 100 हेल्मेट घालत होता, पण आज तिचं प्रमाण खूप मोठं गेलेलं आहे. सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सुरक्षेला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पोलीस आणि आरटीओ दोन्ही विभागाने जसं रस्त्यावरची सुरक्षा असू द्या किंवा महिलांची सुरक्षा असू द्या याला पहिलं प्राधान्य दिलंय. मला या निमित्तानं खूप आनंद वाटला. मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपला उद्देश आहे की महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि जे आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट करत असतो त्याला मदत करावं. जसं आज आम्ही शेतकऱ्यांसाठी विधवा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही मदत करत आहोत, तर या सहभागामुळे सगळ्याजणी आम्ही त्यात मदत करत आहोत. महिला सगळ्या एकत्र येत आहेत आणि रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे सगळे नियम पाळावे खरा उद्देश हा आहे. वाव ग्रुपच्या सगळ्या सामाजिक ऍक्टिव्हिटी होतात. आता सध्याचा एक नवीन प्रोजेक्ट आहे रेड डॉट बॅक प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट हा पूर्ण नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या वतीने वाव ग्रुप राबवत आहे. नेमकं प्रोजेक्ट असा आहे, सॅनिटरी नॅपकिन जे डिस्पोज करतो आपण ते डिस्पोजलसाठी आपण सॅग्रिगेशनला जो प्रॉब्लेम येतो कचरा वेचकांना किंवा कचरा सॅग्रिगेट करतात त्यांना, त्यासाठी हा मेनली उद्देश आहे की त्यांना काही जंतुसंसर्ग होऊ नये, सॅग्रिगेशनला लवकर त्यांना मदत व्हावी.